फडणवीसांचा माझ्या विरोधात ट्रॅप आहे असं जरांगे पाटील यांनी आरोप केलाय. रोज उठून एक आमदार बोलतो माझ्या विरोधात असा जरांगेंचा आक्षेप आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरतीच आता आपल्या विरोधात ट्रॅप रचल्याचा आरोप केलाय. मला माहिती आहे देवेंद्र फडणवीसांचा ट्रॅप आहे, त्याला मराठ्यांचा खूप द्वेष आहे, त्याला मराठ्यांच्या जीवावर सत्ता लागते. फक्त मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. काय केलं माझ्या मराठ्यांनी एकदा जाहीर मैदानात येऊन सांगा. आणि कोण तुमचा आमदार तुमच्या टोपल्यातल्या भाकरी चोरून खातोय आणि मराठ्यांची इमानदारी राखण्यापेक्षा तुमची अशी इमान राखतोय की फितुरांची आवाज जी कोण असाल त्याला म्हणा तू लिहून आण फडणवीसांकडून आणि महायुतीकडून लिहून आण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार आहेत म्हणून. जर महाविकास आघाडीनं लिहून नाही दिलं तर महाराष्ट्रात त्यांना मराठे फिरून देणार नाहीत, हे काही सीट त्यांचा निवडून लिहून देणार नाहीत. तर जरांगेंनी आपली नौटंकी थांबवावी अशी प्रवीण दरेकर यांनी त्यावर टीका केली आहे. भंगार लोकांना मराठ्यांच्या वेदना कळणार नाहीत असं वक्तव्य दरेकरांनी केलेलं आहे. जरांगे पाटील यांनी दरेकरांवरती त्यानंतर पलटवारही केलेला आहे. 10 कोटी मराठा समाजाची भूल मारता. मराठा समाज काय तुमची मालमत्ता आहे का? तुमच्या नावावर मराठा समाजाने काय सातबारा लिहून ठेवलाय का? याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, याला पाड, त्याला पाड. आम्ही राजेंद्र राऊतच्या मागे आहोत. काय 6 कोटी तुमच्या मागे कोणार हेच आम्हाला बघायचं आहे. राजेंद्र राऊत ताकदीनं मराठ्यांसाठी काम करतात, करीत राहतील. नौटंकी जरांगे थांबवा, त्याचा सगळा मराठा समाज तुमच्या विरोधात उभं करायला आम्हाला वेळ लागणार नाही. भाजपाचं नुकसान फक्त तुमच्या एकट्यामुळे होणार आहे. तुम्ही मराठ्यांचा द्वेष जोपर्यंत सोडत नाहीत, मराठ्यांना जोपर्यंत तुम्ही आरक्षण देत नाहीत तोपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही कितीही आमदार उठवले आणि कितीही मंत्री माझ्या अंगावरती घातले तरी मी मागे सरकणार नाहीये. फडणवीस साहेब तुम्हाला नाही समजायचं आणि आमदाराला सुद्धा समजायचं नाही मराठ्यांच्या वेदना. मराठ्यांना काय कष्ट करावे लागतात, मराठ्यांच्या पोरांची काय तळमळ आहे ही फडणवीस साहेबांना आणि त्यांच्या सांगण्यावरून बोलणाऱ्या मराठ्यांच्या त्या आमदार असणाऱ्या भंगारावला दिनना मराठ्यांच्या वेदना नाही कळायच्या.